भंडारा शासन आपला दारी है कार्यक्रम आज पार पड़ता है। आमच्या सोबत स्थानिक आमदार आहेत सिंदेगडाचे बोंडेकर भाऊ, काय सांगणार आज कार्यक्रमाची कशी प्रकारची तयारी की सुरू केली आहे? नाही, कार्यक्रममध्ये आज भंडारा जिल्ह्यामध्ये एकत्र तिन्ही CM DCM दोन्ही DCM पालकमंत्री सगळे सरकार भंडारा जिल्ह्यामध्ये येत आहे, त्याच्यामुळे नक्कीच उत्सुकता आहे आणि तळागळाचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। जवळपास एप्रिल महिन्यापासून 2 लाख लोकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे आणि अजूनही उरलेले जे मार्चपर्यंतचे जे दिवस असतात ह्या वर्षातील त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांना थेट योजनेचा लाभ कसं देता येईल आणि शासन पहिल्यांदा ही तळागळाच्या पर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे हे पाहून आनंद होतो आहे। आजपर्यंत कधी अशी सरकार आली नाही, आपण पण सुद्धा पाहिलं नाही की सर्वसामान्याचे एका मंचावरती इतके मोठं प्रमाणपत्र इतकं सगळं हे करण्याचं काम केलं आहे, तर नक्कीच उत्सुकता आहे, चांगलं आहे आणि जिल्ह्यासाठी फायद्याचं होणार आहे, शेतकऱ्यांसाठी सुद्धा फायद्याचं होणार आहे। फक्त कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना दिसेल। दादा, किती लोकांची ते आपण इथं व्यवस्था केली आहे? जवळपास 25,000 लोकांची व्यवस्था आहे आणि जर एक्सटेन्शनसाठी अजूनही काही चेअर्स ठेवलेले आहेत ते गरज पडली तर अजून त्यांना वाढवता येईल आपल्याला। साहित्य पठाण, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।